हॅलो, नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवतो आहे तांदूळ आणि हरभरा डाळीचा एकदम स्पॉन्जी मऊलुसलुशीत असा ढोकळा. खूप सोपा आहे बनवायला. मी दाखवलेल्या पद्धतीनं बनवाल तर 100% परफेक्ट होणारच हा ढोकळा. चला तर बघूया हा ढोकळा कसा बनवायचा. त्या अगोदर जर चॅनेल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. आता इथं मी एक बाऊल घेतलेला आहे. या बाऊलमध्ये एक वाटी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ मी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे. आता ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतला त्याच वाटीनं एक वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. आता हे हरभरा डाळ आणि तांदूळ तुम्ही स्वच्छ पाण्याने 1 ते 2 वेळा धुवून घ्या. आता यामध्ये मी एक वाटी ताक घालते. ताजं ताक घ्यायचं आहे, जास्त आंबट नसावं. तर ज्या वाटीनं डाळ आणि तांदूळ घेतलं त्याच वाटीनं एक वाटी ताक इथं मी घेतलेलं आहे. आता यामध्ये पुन्हा 2 वाटी पाणी घालते मी. फक्त डाळ आणि तांदूळ भिजावं इतपत पाणी घालायचं आहे. जास्त पाण्याची आपल्याला गरज नाही. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी 4 ते 5 तासासाठी हे डाळ आणि तांदूळ असंच आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर मी इथं सकाळी लवकर हे भिजायला ठेवलेलं आहे आणि आता 5 तासानंतर आपण हे बघूया. आता 5 तास पूर्ण झालेले आहेत आणि त्यानंतर आता हे डाळ आणि तांदूळ छान असं भिजलेलं आहे. इथं बघू शकता डाळ छान फुलून वरती आलेली आहे, तांदूळ देखील छान भिजलेला आहे. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि याची छान पेस्ट अशी वाटून घ्यायची. यामधलं पाण्याचं प्रमाण हे बेतानं घ्यावं, कारण पाणी जर जास्त झालं तर आपलं बॅटर पातळ होईल आणि आपला ढोकळा छान फुलणार नाही. जर गरज वाटली यामधलंच पाणी जे आहे, जे ताकाचा भाग आहे, तेच आपल्याला इथं वापरायचं आहे. आता ही डाळ मी सगळी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. आता यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आलं देखील तुम्ही घालू शकता. छान असं वाटून घेतलं आणि इथं बघू शकता परफेक्ट असं बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे. हे सगळं बॅटर एका मोठ्या भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे काढून. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं. 4 चमचे साखर घेते मी इथं. त्यानंतर 1/2 चमचा हिंग पावडर घेतलेली आहे. आता यामध्येच घालायचं आहे हळद आणि 2 चमचे तेल घ्यायचं आहे. आता हे सगळं मिश्रण 4 ते 5 मिनिटं एकाच दिशेनं फेटून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण असंच तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेतलं तरीही चालेल, सगळं काही एकजीव होतं. यामध्ये आपण जी हळद वापरलेली आहे ती हळद व्यवस्थित मिक्स होणं खूप गरजेचं आहे, नाहीतर मग आपल्या ढोकळ्यावरती लाल रंगाचे स्पॉट येतात. तर आता पूर्ण 5 ते 6 मिनिटांपर्यंत छान असं हे मी फेटून घेतलेलं आहे. इथं बघू शकता आपण फेटून घेतेवेळी त्याच्यावरती छान बुडबुडे यायला लागतात. आणि 6 मिनिटानंतर यामध्ये 1 पॅकेट इनो घातलेलं आहे. इनो घातल्यानंतर देखील 1 मिनिटभर छान असं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित फेटून घ्यायचं. आणि लगेच तेलाने ग्रीस केलेल्या एका प्लेटमध्ये हे सगळं बॅटर मी काढून घेते. गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्याच्यावरती 1 प्लेट घेतलेली आहे जाळीची आणि त्याच्यावरती ही प्लेट आपण उकडण्यासाठी शिजण्यासाठी ठेवून दिली. आता 12 ते 15 मिनिटांपर्यंत मीडियम फ्लेमवरती हा ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, छान असा उकडून घ्यायचा आहे. ढोकळा शिजायला ठेवल्यानंतर लगेच गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती पूर्ण 15 मिनिटांपर्यंत हा ढोकळा मी इथं शिजवून घेतला, उकडून घेतला. बघू शकता छान अशी जाळी आलेली आहे. आता एका टूथपिकनी हा ढोकळा चेक करूया. अजिबात या टूथपिकला बॅटर आपलं चिकटलेलं नाही, याचा अर्थ हा ढोकळा परफेक्ट शिजलेला आहे. आता लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हा ढोकळा मी आता बाजूला काढून घेतला. थोडासा थंड होऊ देऊया. 10 ते 15 मिनिटं हा ढोकळा थंड झाल्यानंतर मग आपण तो कट करायला घ्यायचा आहे आणि ज्या पाहिजे त्या आकारामध्ये हा ढोकळा आपण कट करून घ्यायचा. जास्त मोठे पीसेस ठेवले तर आपण जी फोडणी याच्यावरती घालणार आहे
ती फोडणी किंवा ते साखरेचं पाणी याच्या आतमध्ये जात नाही, तर त्यासाठी शक्यतो मीडियम आकाराचे याचे पीसेस कट करून घ्यायचे. हा ढोकळा आता कट करून झाला. आता यामधला एक पीस तुम्हाला काढून दाखवते, याची जाळी आणि स्पॉन्जीनेस कसा आलेला आहे ते तुम्ही बघू शकता. या चॅनलचे व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ही रेसिपी आवडली, हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. इथं बघू शकता छान असा जाळीदार आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. मस्त असा स्पॉन्ज आलेला आहे. बघू शकता परफेक्ट अगदी बेसनच्या ढोकळ्यासारखा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. तर एक वेळ नक्की ट्राय करून बघा या प्रकारे हा ढोकळा. आता याच्यावरती घालण्यासाठी एक फोडणी तयार करून घ्यायची. तर त्यासाठी एक चमचा तेल मी एका पॅनमध्ये गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्त्याची काही पानं घालायची आहेत. या फोडणीमध्ये जिऱ्याचा वापर केला जात नाही. जर तुम्हाला घालायचे असतील तर जिरे देखील घालू शकता. आता हे मिरची आणि कढीपत्ता एक मिनिटभर छान असं परतून घेऊया, छान फ्राय होऊ देऊया. आणि त्यानंतर यामध्ये एक पेला पाणी घालायचं आहे. आता या पाण्यामध्ये 3 ते 4 चमचे साखर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. ढोकळ्यावरती हे फोडणीचं पाणी घातल्यामुळं खूप छान अगदी रसरशीत असा हा आपला ढोकळा तयार होतो. या ढोकळ्याच्या पाण्यामध्ये लिंबूचा रस देखील घातला जातो, पण आपण ढोकळा बनवते वेळी जे ताक वापरलेलं आहे त्यामुळं या ढोकळ्याला एक छान आंबूसपणा आलेला आहे. त्यामुळं लिंबूचा रस घालण्याची काहीच गरज नाही. जर गरज वाटली तर घालू शकता. आता 3 ते 4 मिनटं हे पाणी उकळून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम पूर्ण बंद केली आणि आता हे फोडणीचं पाणी लगेच या ढोकळ्यावरती घालून घ्यायचं आहे. थंड झालेल्या ढोकळ्यावरती गरमागरम असं फोडणीचं पाणी घातल्यानंतर अगदी सहज पटकन ते या ढोकळ्यामध्ये मुरतं आणि छान रसरशीत असा हा आपला ढोकळा तयार होतो. दाखवलेल्या या पद्धतीनं हा डाळ तांदळाचा ढोकळा बनवून बघा, खूप तुम्हाला आवडेल. आणि बेसनच्या ढोकळ्यापेक्षाही परफेक्ट एकदम स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार होतो. चवीला देखील खूप टेस्टी लागतो, तर नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी आवडली तर एक लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून मला नक्की सांगा की हा ढोकळा तुम्हाला कसा वाटला ते. थँक्यू.